विद्या ही धन आहेरी श्रेष्ठ सार्या धना हुना, विद्या ही धन आहेरी श्रेष्ठ सार्या धना हुना, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 10 मार्च, ज्ञानमाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन। खऱ्या अर्थाने बहुजनांना, स्त्रियांसाठी ज्यांनी शिक्षणाची गंगा खुली केली, अशा भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या महिला मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जननी, आधुनिक कवयित्री, समाजसुधारक, ज्ञानमाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना मी धर्मराज सावित्री सुरेश करपे आपणासमोर माझी एक कविता, माझी एक रचना सादर करतो। वटवृक्षाची सावली। गुलामीच्या उन्हात तू वटवृक्षाची सावली झालीस, गुलामीच्या उन्हात तू वटवृक्षाची सावली झालीस, निपुत्रिक असूनही लाखो लेकरांची माऊली झालीस, निपुत्रिक असूनही लाखो लेकरांची माऊली झालीस। स्त्रिया शूद्र अस्पृश्यांची फरफट तू जाणली, स्त्रिया शूद्र अस्पृश्यांची फरफट तू जाणली, आम्हा सर्वा उद्धराया शिक्षणाची गंगा आणली। हजारो वर्षांची गुलामगिरी तू संघर्षातून नष्ट केलीस, हजारो वर्षांची गुलामगिरी तू संघर्षातून नष्ट केलीस, गुलामीच्या उन्हात तू वटवृक्षाची सावली झालीस, निपुत्रिक असूनही लाखो लेकरांची माऊली झालीस। विधवा कुमारी मातांशी जोडलीस आपली नाती, विधवा कुमारी मातांशी जोडलीस आपली नाती, क्रांती सूर्याच्या सोबतीने पेटवल्यास क्रांतीज्योती। अज्ञानाच्या अंधारात हाती ज्ञानज्योत जीवन गेलीस, अज्ञानाच्या अंधारात हाती ज्ञानज्योत देऊन गेलीस, गुलामीच्या उन्हात तू वटवृक्षाची सावली झालीस, निपुत्रिक असूनही लाखो लेकरांची माऊली झालीस। शिव्या दगड शेण यांना मानून तू फुले, शिव्या दगड शेण यांना मानून तू फुले, मुक्ता फातिमा सारखी घडविलीस मुले, कर्मठ सनातन्यांना सनसनीत चपराक दिलीस, कर्मठ सनातन्यांना सनसनीत चपराक दिलीस, गुलामीच्या उन्हात तू वटवृक्षाची सावली झालीस, निपुत्रिक असूनही लाखो लेकरांची माऊली झालीस। आणि शेवटचं कडवं, मी तुझा लेख सावित्री नाही कवी फारसा। खरोखर मी भाग्यवान आहे की मी दोन्ही अर्थाने सावित्रीचा लेख आहे, म्हणजे ज्ञानमाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हिचंही मी लेख आहे आणि माझ्या आईचंही नाव सावित्री आहे। म्हणून मी तुझा लेख सावित्री नाही कवी फारसा, घेतला आहे तुझ्या काव्य फुलांचा वारसा। मी तुझा लेख सावित्री नाही कवी फारसा, घेतला आहे तुझ्या काव्य फुलांचा वारसा, ज्ञानामृत देऊन आम्हा स्वतः हलाहल प्यालीस, ज्ञानामृत देऊन आम्हा स्वतः हलाहल प्यालीस, गुलामीच्या उन्हात तू वटवृक्षाची सावली झालीस, निपुत्रिक असूनही लाखो लेकरांची माऊली झालीस, लाखो लेकरांची माऊली झालीस। जय ज्योतिबा, जय सावित्री। धन्यवाद। नमस्कार। आज 10 मार्च कवी कैलासवासी मंगेशजी पाडगावकर यांचा जन्मदिन। मंगेशजी पाडगावकर यांना 1980 साली सलाम या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना 2008 साली प्रदान केला गेला, तर 2013 साली त्यांना भारत शासनाद्वारे दिला जाणारा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला। त्यांच्या या जयंतीदिनी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो व या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांची आवडणारी मला कविता ती मी काव्य वाचनाद्वारे आपणासमोर मांडतो। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा, काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं, काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा, पायात काटे रुतून बसतात हेही अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं, काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा, पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं, आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. धन्यवाद.